नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. तमिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारच्या हेलिकॉप्टर अपघातातील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं एक पत्र चर्चेत आहे. वरुण सिंग यांनी सप्टेंबरमध्ये त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांना सामान्य असणं ठीक आहे असं सांगितलंय. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग सध्या बंगळुरूच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. कॅप्टन सिंग यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी संदेश दिला होता. गेल्या वर्षी वरुण सिंग तेजस विमान उडवत असताना त्यामध्ये एक मोठी तांत्रिक अडचण आली होती. एक भयानक अपघात टाळण्यासाठी धैर्य आणि बुद्धीचं प्रदर्शन त्यांनी केलं आणि त्यासाठी त्यांना ऑगस्टमध्ये शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं. 18 सप्टेंबर रोजी त्यांनी हरियाणातील चंडी मंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना एक प्रेरणादायी पत्र लिहिलं, जे एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवनावर प्रतिबिंबित होतं. मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्रात ग्रुप कॅप्टन सिंग म्हणाले होते की सामान्य असणं ठीक आहे, प्रत्येक जण शाळेत उत्कृष्ट असेल असं नाही, प्रत्येक जण 90% गुण मिळवू शकणार नाही. जर तुम्ही असे केले तर ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे आणि त्याचं कौतुक केलंच पाहिजे. पण जर तुम्ही ते करू शकत नसाल तर असे समजू नका की तुम्ही सामान्य आहात, असं पत्रात त्यांनी म्हटलंय. तुम्ही शाळेत सामान्य असू शकता, पण याचा अर्थ असा नाही की जीवनातील गोष्टी समान असतील. तुम्ही तुमच्या हृदयाचा ऐका, तो कला, संगीत, ग्राफिक डिझाईन, साहित्य इत्यादीचा विचार करू शकतो. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात समर्पित व्हा, सर्वोत्तम करा. मी आणखी प्रयत्न करू शकतो असा विचार करून कधीही झोपू नका, असे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी पत्रात लिहिले. पत्रात कॅप्टन वरुण सिंग यांनी शौर्यचक्र मिळाल्यावर अभिमान व्यक्त केलाय. त्यांनी या प्रतिष्ठित पुरस्काराचे श्रेय शाळेत NDA आणि त्यानंतर हवाई दला संबंधित असलेल्या सर्वांना दिले. स्वतःला एक सरासरी विद्यार्थी म्हणून सांगताना कॅप्टन वरुण सिंगने इयत्ता 12वीमध्ये फर्स्ट डिव्हिजन मिळवलं आणि सांगितलं की त्यांना शाळेत शिस्तीचं प्रिफेट बनवलं गेलं. कधीही आशा सोडू नका, कधीही असा विचार करू नका की तुम्हाला जे व्हायचं आहे त्यात तुम्ही चांगले होऊ शकत नाही, ते सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, त्यासाठी वेळ आणि आरामाचा त्याग करावा लागेल. मी सामान्य होतो आणि आज मी माझ्या कारकिर्दीत कठीण टप्पे गाठलेत. तुम्ही आयुष्यात काय साध्य करू शकता हे 12वी बोर्डाचे गुण ठरवतात असं समजू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, त्यासाठी काम करा, असं ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी पत्रात लिहिलंय. कॅप्टन सिंग यांनी लिहिलंय की त्यांची कथा विद्यार्थ्यांसोबत शेअर करावी अशी त्यांची इच्छा होती. जर मी लहान मुलाला देखील माझ्यावर विश्वास ठेवण्यात प्रेरित करू शकलो असतो तर मी हे लिहिण्याचा माझा हेतू साध्य केलाय, असं वरुण सिंग यांनी म्हटलंय. वरुण सिंग यांच्या या हृदयस्पर्शी पत्राबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.